जे आमचे आदले अध्यक्ष राज्यसभेचे आदले खासदार आणि हे पार्लमेंटरी निवडणुकीचे दक्षिण गोयचे भारतीय जनता पार्टीचे कन्व्हेनर विनय तेंडुलकर, आमच्या मुरगांवचे आमदार सकलबाब आमोणकर, हांव तुमच्या सगळ्या पत्रकारांचे आजच्या पत्रकार परिषदे खातीर स्वागत करतां. सगळ्यात पहिली आज आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां त्यांच्या कारकिर्दीक 5 वर्सां आज पूर्ण जातात आणि म्हणून त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीन आम्ही स्वागत करतात, अभिनंदन करतात. गेली 5 वर्सां बऱ्या तरेन त्यांच्यानी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळात बरें काम केलें आणि 2022 परत एकदा गोयच्या लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि परत ते मुख्यमंत्री झाले आणि 2022 आतापर्यंत ते आणि त्यांचे पूर्ण मंत्रिमंडळ डबल इंजिन सरकारच्या माध्यमातल्या गोंया भितर विविध योजना विकासाचे कार्य असं ते करत असा आणि ताका लागून त्यांचे अभिनंदन करतात. आज मुद्दामची पत्रकार परिषद हांगा आपली NDED अलायन्स जे असा त्यांची काल शिवाजी मैदानाचेर मुंबई हांगासर सभा झाली आणि त्या सभेन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानी शक्तीच्या संदर्भात एक विचित्र असं स्टेटमेंट केलं, कारण भारतीय जनता पार्टी सदोदित महिला शक्ती ही आम्ही सदोदित म्हणत असतात आणि ह्या महिला शक्तीन सदोदित भारतीय जनता पार्टीक समर्थन दिले असा, सदोदित लोकांना साथ दिली असा आणि आम्ही सदोदित मानतात की नारी शक्ती ही सगळ्यात वड शक्ती असे मानतात आणि ईडी अलायन्स जे असा हे अलायन्स ते डिस्ट्रॉय करपाचे विचार त्यांच्या भितर असा, त्यांच्या मॅनिफेस्टोने त्यांच्यानी घातलेले असा. बीजेपीन सदोदित भारतीय जनता पार्टीन महिला ही आमची ताकद असेच समजलेले असतात. मागीर ते देश पातळीचेर आसत किंवा स्टेटी भितर आसत आम्ही सदोदित महिलांचो सन्मान केल्लो असा, पण काँग्रेस पार्टीन जे नेते हे सदोदित महिला विरोधी असा हे आम्ही बऱ्याचदा पळयले असा आणि म्हणून कितली वर्सां भारत देश स्वतंत्र जातकच केवळ महिलांक त्यांच्यानी सांगले की आम्ही असे गोष्टी करतात तसे गोष्टी करतात, पण शेवटपर्यंत खंयचीच गोष्ट जी महिलांक जाय ती ते करपाक शकले ना आणि 33% रिझर्वेशन, कारण दोन्ही लोकसभा असत राज्यसभा असत या दोन्ही हाऊसा भितर त्यांची स्वतःची मेजॉरिटी असताली पण त्यांच्यानी एकही बील जे असा ते महिला सशक्ती करपाचे बील केन्नाच पास करपाक शकले ना आणि महिला सशक्तीकरणाची केवळ भाषणां दीत उरले आणि म्हणून त्यांच्यानी ते 33% रिझर्वेशनही करू शकले ना. पण आम्ही सदोदित नारी शक्ती हिचो सदोदित सन्मान केल्लो असा आणि ज्या वेळाचेर पहिली पार्लमेंट नवीन बिल्डींग तयार झाली आणि बिल्डिंगेचे उद्घाटन जातकच संसद राज्यसभा आणि लोकसभा या संसदे भितर पहिले जर बील खंयचे पास केले असत जाल्यार 33% रिझर्वेशन फॉर वुमन त्यांना लोकसभा विधानसभा या दोन्ही हाऊसा भितर त्यांना रिझर्वेशन मेळपाक जाय हे डिसिजन पहिले डिसिजन तातून घेतलेले असा. आम्ही पळयतात की आम्ही हे सगळे करता असताना सदोदित सगळ्या जाती धर्माच्या महिलांक एक लेवल असोच रिस्पेक्ट दिल्लो असा आणि मुस्लिम भगिनींचेर अन्याय जातालो आणि ताका लागून ट्रिपल तलाक रद्द करपाचे काम सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारान केंद्रात केले असा. आम्ही सदोदित बिलीव करतात महिला ही शक्तीचे रूप असा असे आम्ही सदोदित समजतात आणि तितलोच रिस्पेक्ट महिलेक भारतीय जनता पार्टी सदांच दीत आयिल्ली असा. एक सायड असा की काँग्रेस जो ह्या शक्तीचो विनाश करपाचो तकलेन घेऊन बसला आणि दुसऱ्या वटेनच्यान भारतीय जनता पार्टी ही शक्तीची पूजा करप असे आम्ही सदोदित मानतात. आम्ही लोक शक्ती ज्यो असतात ज्या शक्तीचो ते विनाश करपाक सोदतात या शक्तीचो ते विनाश करतले की भारतीय जनता पार्टीक या शक्तीचो आशीर्वाद मेळटलो हे 4 जुनाक ज्या वेळाचेर ह्या देशातलो सर्वोच्च जे डेमोक्रेसी आसा म्हणजे निवडणुकीचो निकाल जातलो त्या वेळाचेर सिद्ध जातले की ह्या देशातल्यो शक्ती हे आमकां आशीर्वाद दितले की जे विनाश करपाक उठल्यात त्यांचो विनाश जातलो हो त्या वेळाचेरूच समजतलो.
आणि म्हणून ह्यांच्यानी ईडी गठबंधनाचं जर आम्ही मॅनिफेस्टो पळयलो जाल्यार त्यांची लढाई शक्तीच्या विरोधी असा असे त्यांच्यानी त्याच्या भीतर म्हणले असा. पण नरेंद्र मोदीजी सदोदित चार पिलर असतात असे आम्ही मानतात. या देशा भीतर जाती धर्म आम्ही न पळयता. या देशा भीतर केवळ चार पिलर्स असतात आणि त्या चार पिलर्सांक समोर दोन आम्ही काम करतात असे त्यांनी म्हणणे असा. त्याच्या भीतर नारी शक्ती असत, युवा शक्ती असत, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हे चार बिंदू समोर धरून या देशाचे पंतप्रधान या देशाचे काम पुढे वरत असतात. आणि म्हणून या सगळे करता असताना आम्ही सदोदित वुमन एम्पॉवरमेंट आणि चाइल्ड वेलफेअर, कारण हे केवळ आम्ही भाषणा केली अशी नाही पण 2014 नंतर ज्या तऱ्हेने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी सदोदित हे चार पिलर जे असतात नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चारही जे पिलर्स असतात त्यांना जात आणि धर्म लागणार ते सगळ्या जाती धर्माचे आसपास शकतात. आणि म्हणून 2014 नंतर ज्या तऱ्हेन त्यांच्यानी या देशाचे काम पुढे वरता असताना वुमन एम्पॉवरमेंट अँड चाइल्ड वेलफेअर म्हणजे महिला केवळ भाषणांनी सशक्त करप ना पण प्रत्यक्ष सशक्त करपाक लागून वेगवेगळ्या माध्यमातल्यान त्यांच्यानी स्कीम हाडल्या. तातूंतल्यान प्रामुख्यान जर आम्ही पळयलें जाल्यार मुद्रा लोन जी आसा या स्किमीच्या माध्यमातल्या देशातल्या 30 कोटी महिलांक त्याचा लाभ मिळालो असा. आणि त्या घालून लेबर फोर्स जो असा महिलांचा त्याचा 23% आज 37% पर्यंत वाढिल्लो असा. कारण मुद्रा लोन घेणारो मॅक्झिमम जो असा ते आमच्या महिला भगिनी असा. हायर एज्युकेशनात भीतर एनरोलमेंट जो असा कारण बऱ्याचदा हायर एज्युकेशनात चलो वचनसल्यो पण 2014 नंतर जर आम्ही पळयले असत जाल्यार त्याचा 28% इन्क्रीज झाली असा हायर एज्युकेशना भीतर. एबोलिशिंग ट्रिपल तलाक कारण मुस्लिम भगिनीचेर जो अन्याय जातालो आणि तो तिला ट्रिपल तलाकाचो कायदो रद्द करतकच त्याच्या भीतर 28% डिक्लाइन इन ट्रिपल तलाक कारण ट्रिपल तलाक दिवपाचो जो हे आशिल्लो त्याच्या भीतर डिक्लाइन डिक्रीज झाले असत. वुमन बेनिफिशरीज ऑफ पीएम आवास योजना या माध्यमातल्यान या महिलेक या देशातल्या महिलेक स्वतःचे असे घर बांधून दिवपाचे काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले असत. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याच्या भीतर जन्माक येणारे भुरगे जे असा त्याचे बरे हेल्थ आणि त्या महिलेचे बरे हेल्थ उरपाक जाय म्हणून तिका या माध्यमातल्यान विविध बेनिफिट जे असा या अंगणवाडीच्या माध्यमातल्यान वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या डिपार्टमेंटाच्यान करपाचे हे सुद्धा या सरकारान केले असा. लखपती दिदी या माध्यमातल्यान त्यांच्यानी 9.54 करोड वुमन आणि 87.39 लाख सेल्फ हेल्प ग्रुपांक मदत करून ह्या देशा भीतर 33,497.62 करोड इतले पैसे हे महिलांक अपलिफ्ट करपाक लागून त्यांच्यानी या विविध स्किमीच्या माध्यमातल्यान या देशांच्या महिलांक दिले असतात. आणि तातूंतल्यान 742 डिस्ट्रिक्ट या देशातल्या 742 डिस्ट्रिक्ट त्याच्या भीतर कवर केले असतात. एम्पॉवरिंग थ्रू फायनान्शियल इन्क्लुजन हे जर आम्ही म्हणले जर या देशा भीतर वुमन अँड चाइल्ड मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड जी असा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ते आता 26,092 कोटी हे त्या बजेटचे प्रोविजन 2023 आणि 2024 या वर्षांबरोबर या फायनान्शियल इयरात बघून त्यांनी दौरलेले असा जेणेकरून विविध योजना जे असा ते महिलांक मेळपाक जाय. आम्ही पळयताले की ह्याच्या पहिली कोणानच केन्नाच विचार करू ना की एखादी गरीब महिला कारण गॅस कनेक्शन हे गरीब महिलेक डिफिकल्ट दिसतालें आणि घरा भीतर जर जेवण करतलो कुकिंग जर करतलो असं तर जाणातली वचून ते लाकडा गोळा करप आणि तातूंतल्यान ती फुकून फुकून त्याच्यो लंग्स सुद्धा भितरल्यान जॅम जाताल्यो वेगवेगळ्यो डिजीज त्यांना जाताल्यो टीबी असत वेगवेगळे डिजीज जाताल्यो. आणि त्या लागून हे जावपाक जायना म्हणून ह्या देशा भितर त्यांच्यानी LPG गॅस कनेक्शन जे असा ते 10 कोटी हाऊस होल्डांक LPG कनेक्शन दिले जेणेकरून त्या महिलेक एक फ्री बऱ्या तरेन जेवण करपाक मेळपाक जाय तिका कसलेच डिजीज जावपाक जायना. स्वच्छ भारत मिशन आम्ही जाणात की बऱ्याच वेळार आमकां खबर आसली की आमच्या गोंय सोडून बाकीच्या देशा भितर आमच्या वेगवेगळ्या राज्या भितर महिलांक कशा पद्दतीन त्रास जातले कारण टॉयलेट नसताले आणि त्यामुळे त्या महिलेक एक रिस्पेक्ट मेळपाक जाय तिचो एक सन्मान मेळपाक जाय आणि म्हणून त्यांच्यानी 100% घरा भितर स्वच्छ हे आपले टॉयलेट दिवपाचे काम सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारान केले असतात अंडर स्वच्छ भारत मिशन.
बऱ्याच जणांना आम्ही पळयताले की जसे एप्रिल मे येतच आम्ही टीव्हीवर पळयताले 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर महिलांक उदक हाडून वच्चे पडटले, पण ते क्लीन उदकूय मिळनाशिले. आणि त्यामुळे त्या महिलांक तिचो जो अधिकार असा तिका सन्मान मिळू जाय आणि म्हणून त्यांच्यानी 100% बऱ्या तरेचे उदक मिळचे म्हणून जल जीवन मिशनाच्या अंतर्गत 13.74 कोटी घरांक हे जे नळाचे उदक दिले असा. आणि ते करता असताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत म्हणजे प्रत्येक महिलेक दिसता की स्वतःचे घर असे, ती त्या घराची स्वतः मालकीण अशी, आणि म्हणून 2.5 कोटी रुरल घरां जी असतात अंडर प्रधानमंत्री आवास योजना या माध्यमातून बांधगत, तातुंतले 71% वुमन ही स्वतः त्या घराची मालकिणी जाल्ली असा. नारी तू नारायणी, सशक्त नारी सशक्त सक्षम नारी या माध्यमातल्या 33% वुमनांक वेगवेगळ्या विविध कार्य हाच्या भितर डिपार्टमेंटा भितर त्यांना रिझर्व दौरले. सपोज पुलीस फोर्स असले, आर्मी असले, हाच्या भितर वुमन जे असतात त्यांना रिझर्वेशन दिले असा. आणि आम्ही पळयले की 75वे रिपब्लिक डे ज्या वेळाचेर दिल्ली हंगासर झालो त्याच्या भितर मॅक्झिमम पार्टिसिपेशन जे असले ते महिलांचे असले. आणि वुमन्स पॉवर शक्ती बी समृद्धी बी या योजनेच्या अंतर्गत सरकारी नोकरी करणारे जो महिला असतात त्यांना ज्या तऱ्हेन मॅटर्निटी बेनिफिट मेळटा अशा पद्धतीचे बेनिफिट सुद्धा प्रायव्हेट कंपनी नोकरी करणारी महिला असतात तिका मिळपाक जाय म्हणून ही हे जे नोटिफिकेशन किंवा हे कायदो सरकारान हाडिल्लो असा. आणि त्या करून विविध योजना ज्या तऱ्हेन आम्ही सदोदीत पळयले की ह्या देशा भितर नारी हे त्यांना आम्ही सदोदीत रिस्पेक्ट दिलो असा. नारी ही आमची बहीण आम्ही मानतात, तिका आम्ही माता मानतात, तिका आम्ही आई मानतात. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सदोदीत नारीचा सन्मान केला असा. नारी शक्ती ही सर्वश्रेष्ठ असे भारतीय जनता पार्टी सदोदीत मान्य धरले असा. आणि म्हणून 2014 नंतर ज्या तऱ्हेन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी केंद्रबिंदू दौरलो की नारी ही सशक्त जावपाक जाय, ती सक्षम जावपाक जाय. भाषणांनी ती सशक्त जावची ना, पण ज्या तऱ्हेन हांवें तुमकां विविध योजना की नारी ही शक्ती ही वयर सरपाक जाय, तिका एक ताकद मेळपाक जाय, तिका समाजा भितर रिस्पेक्ट मेळपाक जाय. आणि म्हणून विविध योजना हे नरेंद्र मोदीजी ह्या गेल्या 2014 पासून आतापर्यंत करत आलेले असतात. जे हांगा ईडी जे अलायन्स असा राहुल गांधी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्यानी सदोदीत नारीचो अपमान केलेलो असा. आणि केवळ नारीक त्यांच्यानी राजकारणापुरते वापरप आणि त्यांना केवळ जसे गरिबी हटाव असे नारो दिताले तशा पद्धतीन प्रत्येक वेळाचे रिझर्वेशन करता असे ते सांगताले, पण ते करपाक शकले ना. पण भारतीय जनता पार्टीन ज्या वेळाचेर विविध योजनांच्या माध्यमातल्या की नारी जी असा ह्या नारीक सक्षम केली आणि अशा वेळाचेर ते बिल ह्या लोकसभा आणि राज्यसभे भितर हाडले. नवीन ज्या वेळाचेर पार्लिमेंट बिल्डिंग कंप्लीट केली, उद्घाटन केले आणि पहिले बिल ज्या वेळाचेर हाडले त्या वेळाचेर एकट्याक सुद्धा ताकद झाली ना की विरोधी वचपाची. भाषणा विरोधी केली असली पण मतदान ज्या वेळाचेर करपाचो वेळ आलो तातुंतल्यान बऱ्याच जण उठून भायर गेले, पण ते विरोध करपाक शकले ना, कारण या देशातली नारी ही सक्षम झाली असा. आणि त्यांच्या लक्षात आले की कदाचित या नारीक जर आम्ही विरोध केला असत जाल्यार हे आमकां भायर फिरपाक घेवचे ना, कारण नारी ही एम्पॉवर्ड झाली असा. ही नारी शक्ती ही पयलीची नारी म्हणू ना, ज्या वेळाचेर भाषणांनी आम्ही उलयताले की ना महिला सशक्तीकरण, महिला एम्पॉवरमेंट. आणि खऱ्या अर्थान 2014 नंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी नारी ही लक्ष केंद्रित दौरली, तिका अपलिफ्ट केली असा. पण आज हे जे आपल्या भाषणांनी उलोवपाक लागिल्ले असा, पहिली ईडी अलायन्साची पहिली जी सभा जाहीर झाली त्या सभे भितर हे उलोवपाक लागिल्ले असा, नारीक आम्ही नष्ट करतले, त्यांना आम्ही हे करतले असे जी भाषा उलयतात ही भाषा 4 जुनांक या देशातली नारी शक्ती जो असा हे सदोदीत त्यांना दाखयतले, कारण आम्ही नारी ही सदोदीत आम्ही प्रार्थनीय मानलेली असा. आम्ही सदोदीत तिका रिस्पेक्ट दिलो असा. आणि आम्ही सदोदीत सांगतात भारतीय जनता पार्टीची ताकद जर कोण असत तर आमची महिला शक्ती. गेल्या 4 निवडणुका अशा पार्लिमेंट असेंब्लीच्यो ज्यो जाल्यो त्याच्या भितर नारीची शक्ती किती असा ही नारीन दाखवून दिली असा. राजस्थान असत, मध्य प्रदेश, छत्तीसगड या आणि तेलंगणा या सगळ्या राज्या भितर त्यांच्यानी शक्ती किती असू शकता नारीची दाखवून दिली असा. त्यामुळे हा जो स्टेटमेंट या राहुल गांधी यांच्यानी केला असा त्यांचा हा निषेध करता, काँग्रेस पार्टीचा निषेध करता, कारण त्यांच्यानी केवळ राजकारण या राजकारण करता असताना केवळ ह्या वेगविविध जे लोक असतात त्यांना केवळ मताचा आधार म्हणून मानिल्लो असा. भारतीय जनता पार्टीन सदोदीत त्यांना रिस्पेक्ट दिलो असा.
दीद आयल्ले आसा आनी ह्याच्या फुडें आमी दीत रावतले. आनी त्या वेळी नारीच्या फाटल्यान भारतीय जनता पार्टी सदोदीत ठामपणान उबी रावतली. आनी म्हणून आमचे जे नरेंद्र मोदीचे विजन आसा, नरेंद्र मोदीचे जे स्वप्न आसा, की त्यांचे हे स्वप्न आसा की ह्या देशा भितर आमकां तिसरी ताकद 2024 करतले. म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितर आमी गरीब कल्याण जे आसा हांचे हांकां आमी अपग्रेड करपाचे आसा. म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितर किसान जो आसा ही आमची खरी शक्ती आसा. म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितर युवा जो आसा तो सक्षम युवा, युवा शक्ती ही भारतीय जनता पार्टीची ताकद आसा. म्हणून आमी 400 पार म्हणटात. ह्या देशा भितरली महिला जी आसा ती महिला आमी शक्ती, आमची ताकद म्हणटात. म्हणून आमी 400 पार म्हणतात. मजबूत भारत म्हणतात. आत्मनिर्भर वृद्ध भारत करपाक लागून सुद्धा आमी 400. आज हांव तुमच्या माध्यमातल्यान ज्या तरेचो स्टेटमेंट राहुल गांधी हांच्यानी केल्लो आसा ताचो निशेध करता. ह्या देशा भितर काँग्रेस पार्टीचो निशेध करता. आनी म्हाका पूर्ण विश्वास आसा 4 तारखेर जुनाक 7 मेक गोंया भितर निवडणुका जातल्यो. आनी 4 जुनाक जो रिजल्ट जातलो त्या रिजल्टा भितर आमकां परत एकदां दिसून येतले की जे नारी शक्ती जे कबार करपाक उठिल्ले आसात तांकां साथ मेळटली, की ह्या नारी शक्तीचो आशिर्वाद भारतीय जनता पार्टीक मेळटलो हे आमकां 4 दिनांत स्पश्ट जातले. इतलें सांगपाक लागून हांव आज तुमकां आज मुद्दम आपयले. ताका लागून परत एकदां तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता. आनी तुमकां जर कितें उलोवपाचें आसा विचारपाचें आसा विचारपाक शकता. आमी काँग्रेसीक दोश अजिबात घेवना. खंय दिला दोश हांवें? हांवें तुका सांगले की हांवें जे आतां तुका सांगले आमी 400 पार दोश न्ही, पण एखादो जर आमच्या नारीच्या शक्तीच्या संदर्भात जर एखादो विरोधी स्टेटमेंट करता आमी उगी रावचे ना. आज आमी तेंचेर हे करना. आमकां आमी म्हणिल्ले आसा, आमी तोंडान उलयना. आमी जे कितें केल्लें आसा तें हांवें तुमच्या समोर दवरिल्लें 2014 ते आतां पासून. केवळ नारी शक्तीचे भाषण दिवना, केवळ रिझर्वेशनाचो विषय उलोवना, पण ते रिझर्वेशन करच्या पयली नारीक ह्या समाजा भितर रिस्पेक्ट कसो निर्माण झालो, नारीचो हे जो हे कशें केलें, ह्या संदर्भात तुमकां सांगले. ह्या देशाची सर्वोच्च पद जे आसा हे नारी कडेन दिल्ले आसा. आज देशाची राष्ट्रपती ही सुद्दां नारी आसा. आनी त्यामुळे विविध पोझिशन जे आसा ते हांवें सांगिल्ले आसा. विरोध करूना, कोणाक हांवें तेंचेर क्रिटिसायज करना, पण त्याच्या स्टेटमेंटाचे त्याची वृत्ती जी आसा त्या वृत्तीचेर हांव क्रिटिसायज करतो. दक्षिण कलावडे बाबा, तुम्ही आज नारी शक्तीचेर उलयता, तुमच्या वांगडा दोन्ही लिडर आहात ते साऊथाचे आसा, हो हिंट काय म्हणून साऊथान नारी काय ना? आमचे सदोदीत भारतीय जनता पार्टी सदोदीत कसे आसा की आमचे सिंबॉल जो आसा तो कमळ, तो आमचो उमेदवार आसा. त्यामुळे नारी दितले मेल दितले तेका जो उमेदवार दितलो तो उमेदवार, कारण दोघूय आमचे विनय तेंडुलकर आमचे कन्व्हेनर आसात दक्षिण गोंयचे, आमचे सकलबाब आमोणकर आमचे आमदार आसात, विनय दोनदा ते सगळे सावर्डे आमदार आशिल्ले. आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सांसद, आनी त्यामुळे आमचे लिडर सक्षम आसा. आनी म्हणून आमी त्यांच्या आधाराचेर आनी गोंयच्या लोकांच्या आधाराचेर हांव आतांय तुमकां सांगता, दोनूय सीट जे आसात ते भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीचेर लोकांच्या आशिर्वादाचेर बहुमतान आमी निवडून येतले ते हांव तुमकां ठामपणान सांगता. उमेदवार कोणूय आसुनी, नारी आसुनी किंवा मेल आसुनी, पण भारतीय जनता पार्टीचो सिंबॉल जो आसा तो कमळ आसा, भारतीय जनता पार्टीचो उमेदवार हो कमळ आसा. सर, जेन्ना नारीचेर उलयता नॅशनल लिडरशीप, तुमचे मणिपूर सारकेल्यान व्हिडियो येतात अबावट विमेन, जशें हाथरस केस जालो ताजेर सायलंस आशिल्ले, रेसलिंगाची जेन्ना आंदोलनां जाली तेंचो ब्रिजभूषण तुमचोच MP आशिल्लो ताजेर सायलंस आशिल्ले. तेजे मणिपूरचे तुका जे कितें खबर आसा ते तुका पूर्ण खबर ना. तेची वस्तुस्थिती जी आसा पळय ती जर तुवें पळयली आसत जाल्यार तुका दिसतले, कारण कशें आसता बऱ्याचदा खासदार कडेन खाजयता दुसरे कडेन अशें म्हणणें आसा. तातूंत हांव मुद्दम वचना, हांव फुडें जर उलोवंक गेलो जाल्यार हांवें कितें सांगलां तें सांगून येवचें ना, भलतें येतलें. त्यामुळे त्या विशयाचेर तुका जाय जाल्यार परत 2 दिसान जाय जाल्यार म्हजे कडेन येवं. हांव तुका तुवें जें विचारलें तेचेर हांव पूर्णपणे तुका सांगता, आनी तूं कन्विन्स जातलो, आनी मागीर हांवें कितें सांगलां तें तूं बरयतलो, इतलें म्हाका पूर्ण विश्वास आसा. आनी कारण हो सगळो रिकॉर्ड आमचे कडेन आसा, आमी अशें उलयना, फेक उलयना, जें उलयता तें विथ द प्रूफ. खंयच्या नॅशनल लिडरान जें सांगपाक जाय ज्या ज्या वेळाचेर नॅशनल, कारण हांवूय राज्यसभेन आशिल्लो आनी त्या वेळाचेर हांवें पळयलां ज्या वेळाचेर एखादो विशय मागता आनी ज्या वेळाचेर तें उत्तर दिवपाचो वेळ येता पळय तेन्ना समोर बसना, उठून वतात ते. आनी त्यामुळे सगळ्या विशयाचेर होम मिनिस्टरान जो जो उत्तर जाय तें पूर्णपणे दिल्लें आसा आनी ठामपणान दिल्लें आसा. सर,
कमलावती इतकी गॅरंटी आहे तर मग दक्षिण गोव्याचा उमेदवार डिक्लेअर करायला वेळ का? वेळ अजिबात नाही, कोणी म्हटलं वेळ करता? वेळ करतच नाही ना, कारण कसं आहे प्रॉब्लेम काय आहे की त्यांना काल होतं वेस्ट बेंगॉल आणि बिहार जी मोठी राज्य आहे आणि त्यामुळे जे जे छोटे छोटे राज्यांचे राहिलेले आहेत आज किंवा उद्या होईल 100% होईल. कारण 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 कसं आहे की आपल्याला पूर्ण माहित आहे, कारण आम्हाला माहित आहे की आमचे उमेदवार कोण, आमचा उमेदवार कमळ आणि त्यामुळे आज दिला आणि उद्या दिला. आता काम काय थांबलंय का? नाही ना. आज आज मुख्यमंत्री परवा होते 3 मतदारसंघात, म्हणजे पूर्णपणे आम्ही दक्षिण गोव्याचे 14 मतदारसंघामध्ये जाहीर सभा पूर्ण झाल्या. आमचे विनयजी पूर्णपणे साऊथ गोव्यामध्ये आहेत, काल मी त्यांच्या मतदारसंघात होतो. फक्त इलेक्शन कमिटी हे झालं डिक्लेअर आणि त्यामुळे आम्ही कमळ लावलं नाही, 3,000 महिलांची सभा केली. त्यामुळे सगळीकडे वातावरण आहे, सगळे आम्ही काम करतोय, त्यामुळे प्रश्नच येत नाही. उमेदवार कधी होते 2 दिवसात चिन्ह महत्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करताना त्या चिन्हामुळे आम्ही काम करतोय. सो त्यामुळे कुठे आम्ही सगळी मतदारसंघाची सगळी ऑफिसेस वगैरे येणाऱ्या 8 दिवसात बघा कशी सगळी ओपन होणार. भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार केंद्र देईल त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू आणि भारतीय जनता पार्टी स्वतः मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ, एवढं पण मी तुम्हाला सांगतो. गावागावांनी पण आम्ही कोणाच्या वचना भारतीय जनता पार्टीने सांगितले असा ते पूर्ण केले असा. मोमिनेशरात कॅबिनेट आपण डिसिजन घेतले असतात, त्यामुळे ती वडली सभाही त्याची स्टँडपॉट झाली आणि त्यामुळे आमचा पूर्णपणे विश्वास असा या गोव्या भीतर राहणारे एसटी बांधव हे सदोदित भारतीय जनता पार्टीचे सदोदित समर्थक असतात. आता प्रत्येक निवडणुकीत ज्या ज्या वेळेचे म्हणजे पॉलिटिकल त्यांचा ज्या वेळेचे एसटी स्टॅटस दिलो तो भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि गोव्यात असलेले पैसे ते त्यांनाच मिळालो असा. आणि आमच्या एसटी बांधवांक गोयचा पूर्ण विश्वास असा भारतीय जनता पार्टीचेर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचेर. म्हणून या देशा भितरली सर्वोच्च पद जे असा ती सुद्धा एसटीच असा. आणि आमची राष्ट्रपती ती एसटी असा. आमच्या आमच्या गोयचे जे 4 आमदार असा आमचे सगळे दक्षिण गोव्या भितर असा ते एक आमचा उद्धव उत्तरेक असा, बाकी 3 जण असतात ते 3 जण आमचे हांगा असतात दक्षिणेक असतात. त्यामुळे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी त्याबरोबर राबले इथं ठाम विश्वास असा. आणि ते रिझर्वेशन जे असं 2027 निवडणुकीत पहिली पूर्णपणे ते इम्प्लिमेंट झाले. कॅबिनेट सगळे झाले. आता कसं असतात जो घेतला पडत खरंच घेतला पडत त्याचा उठाव पिशी स्वांग करता त्याचा उठाव पिशी करत तशी परिस्थिती आहे. त्या कोण जे दोघी जण करते काय किती करतले आम्ही, त्यामुळे त्यांनी जर स्वांग करत घेतलं असत नाही त्याला पाच आले तर तो उठता आता समजा निधूनच म्हाका दिसता की आम्ही त्या विषयाचे सांगितले असं त्या दादी शक्तीचा जो अपमान आहे त्याच्यावर आम्ही पहिली होतो. हवेत तुम्हाला इन शॉर्ट केलं एसटीचा आता तसं पासपोर्टचा इश्यू आहे तो कोड लागच्या पहिली कळून तो ऐकून घे ते सगळे विषय जे असतात पण त्याचे वेगळे आम्ही आता कशा नवे करपात डिफिकल्ट असतं कारण आता कोड ऑफ कंडक्ट लागलेलो असा. म्हाका इलेक्शन कमिशनची नोटीस येते तुवें कमिटमेंट केलो म्हणून आता हांव सांगतो तुका वैयक्तीक भितर सांगता हांव सत्तेन मागीर दुसऱ्या येतले म्हाका नोटीस येतली हांवें कमिटमेंट केलो म्हणून त्यामुळे म्हाका कमिटमेंट करपाचो ना. 4 जुलै नंतर तुका जाय तो स्टेटमेंट म्हजे कडल्यान घेव किंवा आता जर बरोवचो ना आसत जाल्यार मागीर म्हजे कडेन येवन भितर उलयांव तुका सांग कारण हांवेंच विशय केला न्ही तो हांवेच विषय केला त्यामुळे कितें आहा तें हांव पळयता. थँक्यू तुमकां धन्यवाद. अर्जित कॉन्टेस्टिंग इलेक्शन डॅमेज युअर पार्टी भारतीय जनता पार्टी सदोदीत विधानसभेक आम्ही 33% 34% होता. तू पहिलीची 5 इतिहास काढून पळय भारतीय जनता पार्टी सदोदीत या गोंया भितर लोकसभेक 50% वी गो अप टू 55% ही मतां पडिल्ली आसा. आनी त्यामुळे ते कोण रावता इलेक्शनाक एक लोकशाही आसा जितल्या लोकांक जाय त्या सगळ्यांनी रावचे सगळ्यांक दिसता एकठांय रावून लढोवचे तरी तेंच्यांनी लढोवचे इतके सुद्दां केलें आसत जाल्यार दोनूय जिल्ल्या भितर दोनूय पार्लमेंट जे सीट आसात उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा भारतीय जनता पार्टी बहुमतान निवडून येतली. त्यामुळे सगळ्यांनी एकठांय रावनी जाल्यारूय आमकां प्रॉब्लम ना, वेगवेगळे लढले आसत जाल्यारूय प्रॉब्लम ना. त्यामुळे हांव वैयक्तीक कोणाच्या पार्टीचें नांव घेना काय नांव घेवप म्हणजे हांव तेचो प्रचार करप असो जाता त्यामुळे हांव तेचें नांवय घेना तेका जाय तेणे रावचो ही लोकशाही आसा आनी कोणाक कांय म्हणना सगळ्यांनी रावचें. थँक्यू.